सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटक म्हणून माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते आणि विशाल पाटील, जयश्रीताई पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी आपण सर्वांनी एकत्रित राहा म्हणजे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करून हे संपर्क कार्यालय सर्वसामान्यांच्या कामी उपयोगी येईल असा विश्वास व्यक्त करून पृथ्वीराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. या प्रसंगी पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले, सर्वसामान्य जनतेचे कार्य सुलभतेने करता यावे यासाठी या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. हे कार्यालय एक प्रकारचे सेवा सदन असून सर्वसामान्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील असे सांगितले. यावेळी आमदार विक्रम सावंत, आमदार जयंत आसगावकर, जितेश कदम, संजय मेंढे, किशोर जामदार, इद्रिस नायकडू, शेखर माने, सिकंदर जमादार, रवींद्र वळवडे, सनी धोत्रे आदी अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली शहरामध्ये शहराचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे धडाडीचे ज्येष्ठ सरकारी सन्मानित पुत्राजी पाटील यांचा 31 डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या औचित्याने आज सांगली शहरामध्ये त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आज सांगलीकरांच्या साक्षीने संपन्न होतो आणि या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे किंवा नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री विशाल पाटील, सांगली शहराच्या नेत्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आदरणीय जयश्री रेड्डी, जितेश कदम, सांगलीचे माजी महापौर किशोर दादा आणि काँग्रेस पक्षाचे सर्वच नगरसेवक, सांगली शहरातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक आज इथे उपस्थित आहेत. प्रथमतः मी पृथ्वीराजजींना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या वतीने, माझा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ, तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि भारतीय जनतेच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लावो असं परमेश्वराला प्रार्थना करतो. मी आज यशोधन नावाच्या एका चांगल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन ते आज वाढदिवसाच्या निमित्ताने करतायत. मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना एक चांगलं व्यासपीठ संपर्काचं आणि लोकांचा प्रश्न सोडवण्याचं आणि काँग्रेस पक्षाला बळ देणारं एक व्यासपीठ आणि संपर्क कार्यालय ऑफिस होईल आणि निश्चितपणे मी पृथ्वीराजजींच्या भावी कार्यकर्तीस मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.